नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल ऑलिनोडवरती तर मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत एक अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक्स तो म्हणजे आपले नॅशनल पार्क जे राष्ट्रीय उद्यान आहेत आपले ते आपण आजच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत तर हे प्रत्येक राज्यामध्ये यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तर पूर्ण आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात ही संख्या आहे राष्ट्रीय उद्यानाची तर हे लक्षात ठेवणं कसं सोपं राहील आणि प्रत्येक राज्यामध्ये कारण तुम्हाला जे नॅशनल पार्क विचारले जातात राष्ट्रीय उद्यान हे आपल्या राज्यानुसार विचारले जातात कोणत्या राज्यात कोणतं नॅशनल पार्क आहे किंवा तुम्हाला डायरेक्ट नाव दिलेलं असेल जसं मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते आसाममध्ये आहे किंवा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे तर हे आसाममध्ये आहे हे तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता त्यासाठी आपण काही ट्रिक्स बनवलेले आहेत तर या ट्रिक तुम्हाला एकदम मजेदार मजेशीर ट्रिक आहे की तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोप्या राहतील त्यामुळे तुम्ही जे राष्ट्रीय उद्यान आहे त्या त्या राज्यामधील लक्षात ठेवू शकता तर अशाच प्रकारचे ट्रिकी व्हिडिओ आपण या ठिकाणी चालू केलेले आहे मित्रांनो मागेच आपण जे आपले महाराष्ट्रातील घाट आहे यावर देखील तुम्हाला एक ट्रिकनुसार व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही एकदम क्रमसुद्धा लक्षात ठेवू शकता की उत्तरेकडून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ती तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता तर आजचा आपला व्हिडिओ आहे नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान हे कसे लक्षात ठेवू शकता तुम्ही बघा तर आपण राज्यानुसार घेणार आहोत आता या ठिकाणी पहिलं घेतलेलं आहे आपण आसाम तर आसाम या राज्यासाठी आपण घेतलेला आहे तर आसाम या राज्यामध्ये जे राष्ट्रीय उद्यान आहे त्याची ट्रिक काय आहे आपल्या या ठिकाणी ट्रिक तुम्ही बघू शकता की माना के आसान नाही राजीव का डीमरू किंवा डमरू याला तुम्ही म्हणू शकता जे डमरू तुम्ही पाहिलेलं असेल शंकरजीच्या हातामध्ये असतं किंवा बरेचसे गारुडे असतं त्यांच्या हातात असतं की माना के आसान नाही राजीव का डींबरू तर हे ही जी आहे आपली हीच या ठिकाणी ट्रिक लागू पडणार आहे आपल्या ज्या नॅशनल पार्क आहे किंवा राष्ट्रीय उद्यान आहे आसाममधील तर आसान म्हणजेच यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की आपण हे आसामसाठी वापरलेलं होतं माना के आसान नाही राजीव का डिमरू तर राजीव का डिमरू तर मापासून बघा या ठिकाणी मापासून आहे तुमचं मानस राष्ट्रीय उद्यान हे देखील आसाममध्ये आहे त्यानंतर नापासून आहे तुमचं नामेरी राष्ट्रीय उद्यान हे देखील आसाममध्ये आहे त्यानंतर आहे बघा के म्हणजेच काजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममधील आहे त्यानंतर बघा या ठिकाणी राजीव राजीव का डिम्रू आपण म्हटलेलं आहे तर राजीव म्हणजेच राजीव गांधी औरंग राष्ट्रीय उद्यान आहे हे लक्षात ठेवायचं आहे आसाममध्ये जे आहे ते औरंग राष्ट्रीय उद्यान आहे राजीव गांधी औरंग राष्ट्रीय उद्यान हे देखील आहे त्यानंतर डिम्रू म्हणजेच काय या ठिकाणी डी दि, डिंब्रूवरून आपण लक्षात ठेवलं आहे डिब्रू सिकोवा हे राष्ट्रीय उद्यान जे आहे डिम्रू सिकोवा राष्ट्रीय उद्यान हे देखील आसाममधील आहे तर मापासून मानस त्यानंतर नापासून नामेरी के पासून काझीरंगा राजीवपासून राजीव गांधी आणि पासून डिब्रू तर या प्रकारे तुम्ही आसाममधील जे राष्ट्रीय उद्यान आहे ते लक्षात ठेवू शकता याची टॅगलाईन असेल तुमची माना की आसान नाही राजीव का डिंबरू तर हे तुम्ही एक आ, आसाम आसामसाठी आपण पाहिलेलं आहे त्यानंतर आपण पुढील देखील राज्य आहे काही राज्य यांसाठी बघील बघणार आहोत बघा या ठिकाणी आहे आपलं पुढील कर्नाटक तर कर्नाटकसाठी आपण या ठिकाणी कर्नाटकमध्ये येणारे जे राष्ट्रीय उद्यान आहेत ते बघणार आहोत कर्नाटक यासाठी आपण ट्रिक बनवलेली आहे जे तुमचे राष्ट्रीय उद्यान आहे कर्नाटकमधील तर ती ट्रिक काय आहे बघा या ठिकाणी बघा की तुम्ही हे वही पेन घेऊन लिहू देखील शकता मित्रांनो नोट्स काढायचे आहे जेणेकरून तुम्हाला नंतर लक्षात ठेवायला कामात येईल तर कर्नाटकसाठी ट्रिक आहे बघा या ठिकाणी की राजी करदे अंशी बने बंदी मेरी राजी करदे के अंशी बने बंदी मेरी अंशी म्हणजे एक मुलीचं नाव आहे बंदी बने मेरी बंदी म्हणजेच काय तुम्हाला माहीत असेल बंदी को पटा दे असं वगैरे मुलं म्हणत असतात तर राजी दे की अंशी बने बंदी मेरी म्हणजे तिला सांगतो की समजा सेटिंग लावायचं कोणी काम करत असेल तर अशा प्रकारे बघा राजी कर दे की अंशी बने बंदी मेरी किंवा त्याच्याशी लग्न करण्यासाठी सांगतोय बा तो असं समोरच्याला असं तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता राजी कर दे के अंशी बने बंदी मेरी तर प्रकारे आहे बघा आता हे कसं लक्षात ठेवायचं आहे आपण तर बघा राजी म्हणजेच राजीपासून बघा राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बघा हे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान फक्त राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आहे कर्नाटकमध्ये आसाममधला आपण जे पाहिलं ते तुम्हाला सांगितलेलंच होतं मी बघा या ठिकाणी राजीपासून राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान त्यानंतर कर्दे कर्देपासून या ठिकाणी बघू शकता तुम्ही कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान राजी कर्दे कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान ऐंशी आहे बघा तर ऐंशी डायरेक्टली आहे तुमचं ऐंशी राष्ट्रीय उद्यान ऐंशी हे एका मुलीचं नाव आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता राजी करदे की ऐंशी बने बंदी मेरी तर ऐंशी राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर बंदी आहे बघा बंदी म्हणजेच काय बंदीपूर राष्ट्रीय उद्यान त्यानंतर तुमचं आहे बने जे बन्नेरघट्ट राष्ट्रीय उद्यान तर या प्रकारे तुमचे या जे आहे तर या या ठिकाणी आपण यापासून तुमचे राष्ट्रीय उद्यान जे आहे कर्नाटकमध्ये येणारे ते लक्षात ठेवायचे आहे तर राजी करदे की ऐंशी बने बंदी मेरी राजीपासून राजीव गांधी कर्देपासून राजी राजी कुर्देमुख ऐंशीपासून ऐंशी राष्ट्रीय उद्यान बंदीपासून बंदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि बनेपासून बनेरगट राष्ट्रीय उद्यान तर हे आपण पाहिले बघा आसाम आणि कर्नाटकसाठी त्यानंतर आहे आपलं पुढील बघा तामिळनाडूसाठी तर तामिळनाडू या राज्यामध्ये येणारे ज्या राष्ट्रीय उद्यान आहेत हे आपण कशा प्रकारे लक्षात ठेवायचे आहे बघा अतिशय मजेदार ट्रिक या ठिकाणी आहे तर थोड्याशा तुम्हाला फनी या ट्रिक्स वाटू शकता मित्रांनो पण काय आहे की आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे कसं आपल्याला लक्षात राहतं हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे आता आपण मागे एक ट्रिक बनवलेली होती त्यामध्ये बघा की कोणत्या नदीच्या काठावर कोणतं शहर वसलेलं आहे तर यामध्ये बऱ्याचशा ज्या ट्रिक आहे आपण या ठिकाणी बनवलेला होतो तो, तो देखील व्हिडिओ त्याची देखील मी लिंक तुम्हाला वाटलंच यामध्ये देऊन देईल तर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्यानुसार बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते की त्यांना त्यानुसार जे एक्झाममध्ये जेव्हा एक्झाममध्ये जो क्वेश्चन आला त्यावर आठवलेलं होतं तर अशाच प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो बाय द वे आपण जे क्वेश्चन आन्सर बघतो ना त्यावेळेस आपण फक्त वाचतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला लक्षात राहिलं पण ऐन वेळेस जे आपण एक्झाम देतो त्यावेळेस आपला शॉर्ट टर्म मेमरी लॉस होऊन जाते त्यानंतर आपण कन्फ्यूज होतो की नेमका तमिळनाडू आहे का कर्नाटक आहे का आंध्र आहे तर आ, या प्रकारे त्यासाठी आपण ट्रिक्स जे आहे तुम्ही ट्रिक्स लिहून घ्यायचे आहे आता तमिळनाडूसाठी काय ट्रिक आहे बघा गो गो इंदिरा मक्का मदीना तर बघा मक्का मदीनाला जाण्यासाठी इंदिराला कोणीतरी प्रोत्साहन या ठिकाणी करायचं आहे म्हणजे गो गो इंदिरा मक्का मदीना तर गो गो इंदिरा मक्का मदीना हे तुम्ही तमिळनाडूसाठी लक्षात ठेवायचं आहे गो गो इंदिरा मक्का मदीना हीच आपली ट्रीक असणार आहे तर पहिलं गो आहे बघा गल्फ गल्फ ऑफ मन्नार मराईन उद्यान गल्फ ऑफ मन्नार मराईन उद्यान मन्नारची जी खादी आहे ते उद्यान बघा या ठिकाणी गो पहिल्या गोपासून दुसरं गो आहे बघा गोइंडी राष्ट्रीय उद्यान गोइंडी राष्ट्रीय उद्यान हे जे आहे दुसऱ्या गोपासून झालेलं आहे गो गो त्यानंतर इंदिरापासून इंदिरापासून इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान त्यानंतर मक्कापासून मुकुर्थी तर मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान तर हे बघा मक्कामध्ये म आणि क आहे तर मुकुर्थीमध्ये म आणि क आहे त्यानंतर मदिना आहे बघा मदिनामध्ये मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान तर हे मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान तुम्हाला विचारलं जातं बऱ्याच वेळा त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान तुम्हाला विचारलं जातं तर हे दोन जास्त यामध्ये विचारले जातात तर मुधूमध्ये मद मदिनामध्ये पण आहे बघा म आणि द मधूमध्ये पण आहे म आणि द जे गोगो इंदिरा मक्का मदिना तर या प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता मित्रांनो पुढील देखील आपण आता जे पुढील आहे आपले ते देखील या ठिकाणी बघणार आहोत राष्ट्रीय उद्यान पुढील आहे बघा केरळसाठी तर केरळसाठी आपण काय ट्रिक वापरणार आहोत तर ह्या जे ट्रिक मी बनवलेले आहे मित्रांनो तर याची जी पी डी आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्या देणार आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा डायरेक्टली तुम्ही टेलिग्रामला जाऊ शकता टेलिग्राम चॅनलवरती बघा या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आहे आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट तर हे आरोग्य विभागाचं आचं सैन आहे आणि इंजेक्शनचं सैन्य आहे तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा बरेचसे जे व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक असतात बरेचसे जे पी डी एफ आहेत तर या पी डी एफ ज्या आपण बनवलेल्या आहेत ह्या देखील मी त्या ठिकाणी देणार आहे जर तुम्ही बघा या ठिकाणी बऱ्याचशा पी डी एफ आपण यामध्ये सर्वच पी डी एफ तुम्हाला देत असतो सर्व ज्या महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला याच ठिकाणून मिळणार आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका पुढील आहे बघा आपलं केरळसाठी केरळसाठी आपण काय ट्रिक वापरलेली आहे बघा केरळसाठी ट्रिक आहे ए रवी तर ए रवी प्यार मे सायलेंट हो गया बघा या ठिकाणी ए रवी एरवी म्हणजे एरवी नाही ते ए रवी आहे एरवी प्यार मे सायलेंट हो गया आपण म्हणतो ना एखाद्याला हा बघ हा ए रवी प्यार मे सायलेंट हो गया तर हे आहे तर यापासूनच आपण केरळमधील जे राष्ट्रीय उद्यान आहे ते बनवणार आहोत आता कसं ए रवी ए रवी म्हणजे रवीला तो सामानत आहे तर काय मग एरावी कुलम राष्ट्रीय उद्यान तर ए रवीपासून एरावी कुलम राष्ट्रीय उद्यान प्यारपासून आहे बघा पेरियार राष्ट्रीय उद्यान पेरियार राष्ट्रीय उद्यान तुम्हाला मोस्ट ऑफ विचारलं जातं बघा केरळमधील तर हे केरळमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सायलेंट आहे बघा तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान तर हे देखील आहे बघा तर प्या एरबीपासून आपण बनवलं एराकुलम प्यारपासून बनवलं पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंटपासून सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान ही काय आहे हे केरळमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तर या ही ट्रीक तुम्ही या ठिकाणी वापरू शकता केरळमध्ये अजून जे आहे ते राष्ट्रीय उद्यान आहे जसं केरळ त्यामध्ये काय आहे की तुम्हाला केरळसाठी जर विचारलं तर त्या तीन राष्ट्रीय उद्यान आहे त्यामध्ये सेम नाव आहे शोला शोला आणि शोला जसं पंपादम शोला राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर अनामुदी शोला राष्ट्रीय उद्यान आहे आणि मतिकेतन शोला राष्ट्रीय उद्यान हे शोला जर तुम्हाला दिसलं तर समजायचं ते केरळमध्येच राष्ट्रीय उद्यान आहे तर ही एकदम सोपीशी किक आहे शोला हे केरळमधीलच राष्ट्रीय उद्यान तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे बघा आपलं गुजरात तर गुजरातसाठी आपण काय ट्रिक बनवलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत तर मजेशीर ट्रिक आहे यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता तर गुजरातसाठी आपली ट्रिक होईल बघा ब्लॅक वसंदा गिरके मरी ब्लॅक वसंदा गिरके मरी जे एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला असेल त्या ठिकाणी तीच मृत्यू झालेला आहे तर असं होऊ नये आपण अशी देवाकडे प्रार्थना करू पण या ठिकाणी ट्रिक बनायला हे सोपं होतं म्हणून त्यासाठी आपण ब्लॅक वसंदा गिरकेमरी तर या ठिकाणी बघा यापासून आपण काय ट्रिक बनवू शकतो तर ब्लॅक म्हणजेच काळ्या रंगाचे आहे बा असं तुम्ही एखादी वसंत नावाची मुलगी आहे तर असं एक गृहित धरायचं आहे फक्त आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी याचा फायदा होईल खरोखर असा कुठलाही याचा काही संबंध नाही तर ब्लॅक वसंदा गिरके मरी तर यामध्ये काय आहे गुजरातचे तुम्ही लक्षात ठेवू शकता जसं ब्लॅकचं आहे बघा ब्लॅकबग राष्ट्रीय उद्यान तुमचं गुजरातमध्ये आहे ब्लॅकबग त्यानंतर वसंधा वसंधापासून वसंधा राष्ट्रीय उद्यान आहे ॲज इट इज ॲज इट इज जसं सूट होतं आहे तसं आपण पीक बनवले आहे म्हणजे तुम्हाला ते अगदी सोपं असतं की तुम्ही आणि ते एखादी शब्द असतो मग तो समजून घ्यायचा मग त्याचा अर्थ काढायचा हे थोडंसं कठीण असतं ब्लॅकपासून सरळ ब्लॅक बाग राष्ट्रीय उद्यान आपण कुठे गुजरातचे ट्रिकमध्ये बघितलं होतं लगेच लक्षात येईल वसंदा आहे वसंदा राष्ट्रीय उद्यान गीर आहे बघा गीर राष्ट्रीय उद्यान हे तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं जे मी आय एम पी सांगत आहे ते मोस्ट ऑफ प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात त्यानंतर मरी मरीसाठी आहे बघा मराईन राष्ट्रीय उद्यान तर, यह ब्लाक ब्लाक वासंदा वासंदा तर, तर, uh, तर या ठिकाणी ब्लॅक वसंदा गिरके मरी ब्लॅक ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान वसंधा वसंदा राष्ट्रीय उद्यान गिर आहे गिर राष्ट्रीय उद्यान आणि मेरी मरी आहे तर मराईन राष्ट्रीय उद्यान तर हे गुजरातमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे तर तुम्ही या प्रकारे लक्षात ठेवू शकता तर अजून काही आपल्या बाकी आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ फार मोठा होईल त्यासाठी आणि तुम्हाला आकलन करायला थोडा वेळ मिळाला पाहिजे तर याची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे ज्या ट्रिक आहे त्या ट्रिकनुसार प्रॅक्टिस करा तुम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही मी याची गॅरंटी तुम्हाला देतो आणि अशाच प्रकार प्रकारचे ट्रिक तुमच्यासाठी मी बनवणार आहे पुढे देखील जे पार्ट आहे यानुसार आपण अभ्यास करू म्हणजे स्मार्ट स्टडी जो आपण म्हणतो त्याला तो आपल्या या ठिकाणी होणार आहे म्हणजे आपण आयुष्यात कधीही विसरणार नाही तर या प्रकारे मित्रांनो कंटिन्यू आपले व्हिडिओ चालू असतील काही अपडेट असेल त्या देखील तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही धन्यवाद मित्रांनो